ग्रामपंचायतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय ते पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी भाजप अनुसूचित जनजमाती मोर्चाला संबोधित करत होते यावेळी गिरीश महाजन यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते राज्यामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे तिन्ही पक्ष तीन, तीन दिशेनं चालली आहेत सरकारची अवस्था ही अत्यंत वाईट आहे एकाच कोचवर तिघे बसण्याचा प्रयत्न करतायत दुसऱ्या कोचवर आपण एकटे असून आपल्याला भरपूर जागा तयार होते त्यामुळे राजकीय स्पेस मिळते त्याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आला असून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सहा हजार ग्रामपंचायती जिंकल्यात ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला देवेंद्र फडणवीस म्हणाले की तीन पक्षांचं सरकार राज्यात आलंय तिन्ही तीन दिशेनं चाललंय आणि सरकारची आणि राज्याची अवस्था He attend the white. सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल त्याआधी काहीही भाष्य करणं घाई ठरेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिरेम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आगीची पाहणी केली त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील खासदार गिरीश बापट शिवसेना प्रवक्त्या नीलम गोरे आदर पुनावाला सायरस पुनावाला आणि आमदार चेतन तुपे यांनीही या घटनास्थळाची पाहणी केली आहे आग कशामुळे लागली किती नुकसान झालं बीसीजी लशी सुरक्षित आहेत का आदींची माहिती घेतानाच आगीतील मृत कामगारांविषयीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला कोरोना संकट काळामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आशेचा किरण आहे त्यामुळे सिरमला आग लागल्याचं कळताच काळजाचा ठोका चुकला मात्र सुदैवानं जिथं लस तयार केली जाते तिथं हा प्रकार घडलेला नाही कोरोना लसीचा साठा हा पूर्णपणे सुरक्षित आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सिरमच्या या नव्या इमारतीतील दोन मजले वापरात होते तिथे नवीन केंद्र सुरू करण्यात येत होतं तिथंच ही घटना घडली आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालाय बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेनं धनंजय मुंडे विरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे दरम्यान यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केलाय महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा बाजूला कसं ढकलता येईल आणि आपण कसे क्लीन आहोत हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो निंदनीय आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले मुंडेंच्या बाबतीत जी घटना घडली त्यामध्ये भाजपने सुरुवातीपासूनच तक्रार खरी की खोटी असल्याचं ठरवून मग निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे पण वारंवार आम्ही रेणू शर्मा व्यतिरिक्त पीडिता करुणा शर्मा यांच्याबाबत बोला असं सा सांगत होतो तरंजय मुंडे यांनी आपले संबंध असल्याचं तसंच त्यातून मुलं असल्याचं आणि प्रतिज्ञापत्रामध्ये दोन्ही मुलं दाखवली नाहीत हे देखील मान्य केलं हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे आम्ही राजीनामा मागितला होता असा सुद्धा पुनरुच्चार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा केला मला जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरून भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी महाविकास आघाडीवर आणि काँग्रेसवर आता निशाणा साधलाय पुढच्या वेळी महाविकास आघाडीला बहुमत मिळताना मारामार आणि काँग्रेसला स्वबळावर सत्तेची स्वप्न पडतायत असं म्हणत अतुल भातकळकर यांनी महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसला टोला लगावलाय भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी ये एकत्र येत सत्ता स्थापन केली तिन्ही पक्षातील नेते आम्ही पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढणार असल्याचं सांगत आहेत मात्र दुसरीकडे नाना पटोले यांनी केलेल्या के सूचक वक्तव्यानं महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आता भाजपकडून ही टीका झाली आहे दिल्लीच्या सीमेवर आज अठ्ठावन्नव्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे दरम्यान नवी दिल्लीमध्ये अकराव्या फेरीची केंद्र सरकारसोबतची बैठकही निष्फळ ठरली आहे बैठकीची पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही आहे बैठकीमध्ये कृषी मंत्री सिंह तोमर असं म्हणाले की अकराव्या फेरीत चर्चा झाली मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आहे ते म्हणाले की सरकारकडून सर्वोत्कृष्ट प्रस्ताव देण्याचा प्रयत्न देण्यात आला आहे त्याचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे त्यापुढे ते असं म्हणतात की मी हे कठोर अंतकरणानं सांगतोय की शेतकऱ्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही हे दुर्दैवी आहे तुमच्या सहकार्याबाबत सरकार कृतज्ञ आहे कायद्यात कोणतीही कमतरता नाही आम्ही तुमच्या सन्मानार्थ एक प्रस्ताव ठेवला आहे आपण निर्णय घेऊ शकला नाहीत आपण एखाद्या निर्णयापर्यंत आप पोहोचल्यास माहिती द्या यावर पुन्हा चर्चा करू असं नरेंद्रसिंग तोमर यांनी सांगितलं आहे तर दुसरीकडे बैठकीनंतर शेतकरी नेते असं म्हणाले की आम्ही कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहोत आंदोलन कायम राहील आणि वाटाघाटीची पुढील तारीख निश्चित केलेली नाही आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर